नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। नवरात्र महोत्सवाची आपल्याला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय। आणि या नवरात्र महोत्सवानिमित्त आपण अभ्यास कट्टा ॲपवर मेगा डिस्काउंट सेल आणलेला आहे सगळ्या बॅचेससाठी। शेवटची संधी आहे, मला वाटतं या शेवटच्या परीक्षा आपल्या काही बाकी आहेत, नक्कीच तुम्हाला फायदा करून घेता येईल अत्यंत माफक शुल्कात। म्हणजे सगळं कोणताही कोर्स तुम्हाला 499 आतमध्ये आणि टेस्ट सिरीज ही 299 आतमध्ये भेटणार आहे। ओके, अभ्यास कट्टा ॲप आहे, डाउनलोड करा। ग्रामशोक भरतीची विजयी भव बॅच सुद्धा अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला भेटणार आहे। नवरात्र महोत्सवाच्या ऑफरमध्ये टेस्ट सिरीज आहे। कृषी तांत्रिक घटकाची बॅच सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याची प्रवेशही चालू आहे। ग्रामशोक तांत्रिक प्रश्न PYQ आपण बघतोय। 9 नंबरचं सेशन आहे, 80 गुण पक्के करायचे। पण इथे 80 नाही, इथे आपल्याला प्रश्नच 80 घेतोय आपण, म्हणजे 80 × 2 = 160 एवढी तयारी आजची आपली होणार आहे। मात्र आपल्या परीक्षेला 80 गुणांची या ठिकाणी ती प्रश्नपत्रिका असते, त्या अनुषंगाने तूर हरभरा वाटाणा आणि या ठिकाणची हे जी प्रश्न आहे ना, ही प्रश्न याची लेव्हल लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे ते एकदा समजून घेतलं तर मला वाटतं बरं होईल। बीड जिल्ह्याचा आलेला हा पेपर या ठिकाणी आहे, अजून 1-2 पेपर आपण आज घेणार आहोत, शेवटपर्यंत बघा तुम्हाला फायदा होईल। कृषी नेमकं काय करायचं असतं, तांत्रिक घटकात नेमकं काय वाचायचं असतं ना, ते हे पेपर बघितल्यावर कळतात तुम्हाला। ओके, आलेले प्रश्न आहेत। तूर हरभरा वाटाणा यासारख्या कडधान्यांचे घाटी आळीमुळे प्रचंड नुकसान होते, कोणता विषाणू आहे जो यावर प्रभावी आहे? घाटी आळी तुम्हाला काढायची, त्यासाठी कोणता विषाणू, न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस, फॉस्फा मिडॉन, इपिरी कॅनिया, मेलॅनो ल्युका, एझोफॉस। मित्रांनो, घाटी आळी तुरीवर आहे, हरभरा वाटाणा म्हणजे ज्या डाळी ज्याच्यापासून तयार होत आहेत त्यावर ही घाटी आळी येते असते, कारण की घाटीच असतात थोडक्यात। हरभऱ्याची घाटी तुम्ही बघितली असतील। न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस नावाचा जो विषाणू आहे तो यावर प्रभावी ठरलेला आहे। पायरीला किडीच्या नियंत्रणासाठी इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका परजीवी कीटकांची अंडे आणि कोश सोडले जातात। पायरीला कीड आहे, ओके, इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका नावाचा हा परजीवी कीटक, त्याचे अंडे आणि कोश सोडले जातात। हा जो पायरीला नावाची जी कीड आहे, आपण वरती घाटी आळी बघितली, पण ही जी पायरीला आहे ही कोणत्या पिकावर आहे? भात, गहू, ऊस, हरभरा, कोणता रोग कोणत्या पिकावर येतोय हा प्रश्न आहे। आणि पायरीला गाजलेला आहे, ऊस आहे, रिपीट आहे। या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्यांची वाढ खुंटते आहे, झाडांना डायबॅक नावाचा रोग होतोय। रोग वनस्पती म्हणजे वेगवेगळे आपले जे हे आहेत त्याच्यावरचे रोग तुम्हाला सांगायचे। तांबे, जस्त, स्फुरत, पालक, डायबॅक कशामुळे होतोय, शेंड्यांची वाढ कशामुळे खुंटते, वाढ खुंटते आहे। तांबे अन्नद्रव्य जे आहे डायबॅक साठी कारणीभूत आहे। बटाटा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणता जीवाणू जैविक घटक? बटाटा पोखरणारी अळी कोपिडोसोमा कोई हिलरिब क्रायसोपरला कार्निया ट्रायकोग्रामा स्पेरिरा इपिरिकॉनिया मेलॅनोल्युका। बटाटा पोखरणारी अळी याच्यासाठी आम्ही कोणता जीवाणू वापरतो आहे? कोपिडोसोमा कोई हिलरिब। बघा किमान जे विचारलंय ना ते तर तोंडपाठ करावं लागेल, एक्स्ट्रा तुम्ही किती करतायत मला माहित नाही। तुमच्याकडे आपण खूप सारे नोट्स दिलेले आहेत, अभ्यास कट्टा ॲपवर तुमच्या विजयी भव बॅच मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे देऊन ठेवलंय। तो तुमचा विषय, तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, कोणाला किती भूक आहे यशाची। ओके, रब्बी ज्वारी आहे, त्याचं टिमडिम सुधारित वाहन खोडमाशी आणि खोडकिडी या रोगाला प्रतिकारक ठरत आहे। मग खोडमाशी आणि खोडकिडीला प्रतिकारक ठरणार रब्बी ज्वारीचं सुधारित वाहन कोणतं असा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला पिकांच्या वाहनांवर प्रश्न आहे, ती वाहन कशासाठी उपयुक्त यावर प्रश्न आहे। सिलेक्शन 3 आणि SPV 839 ही ती वाहनं आहेत। एनशेरा तंत्रज्ञान कोणत्या पिकाचे उत्पादन असे, एनशेरा आणि पीक भाग मूग भात मूग गहू ज्वारी 26 नंबरचा प्रश्न आहे। भातासाठीचं तंत्रज्ञान एनशेरा। रिडर पेस्ट फूट अँड माउथ डिसीज रेबीज हे जनावरांचे रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होत आहेत? बघा रेबीज आहे, फूट अँड माउथ डिसीज आहे, रिडर पेस्ट आहे। 27 नंबरचा प्रश्न आहे, व्हायरसमुळे विषाणूमुळे होणारी हे रोग आहेत। रेबीजचा विषाणू आपण म्हणतो, रिडर पेस्ट म्हणतो, फूड अँड
माउ डिसीज म्हणतोय. दुधातील स्निग्धांश काढून घेण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? दूध आहे, स्निग्धांश आहे, काढून घ्यायचंय कशाच्या माध्यमातून? सेंट्रिफ्युगल मशीन, चिलिंग मशीन, नॅनोमीटर, न्यूट्रोमीटर. दुधातला स्निग्धांश काढून घ्यायचा आहे, वापर आम्ही करतोय सेंट्रिफ्युगल मशीनचा. हा प्रश्न सोपा आहे, तुलनात्मक. उन्हाळ्यात फळं येत आहेत, बाजारभाव चांगला मिळतो आहे, कागदी लिंबाचा टिंब फायदेशीर ठरतो आहे. उन्हाळा आहे, फळं येत आहेत, बाजारभाव चांगला मिळतो आहे, काय फायदेशीर ठरत आहे? 29 नंबरचा प्रश्न आहे. हस्तबहार आपण त्याला म्हणतोय. निलगिरीच्या वृक्षास कोणत्या शास्त्रीय नावाने आम्ही ओळखतोय? बघा, निलगिरीचा वृक्ष आहे, त्याला असलेलं शास्त्रीय नाव तुम्हाला सांगायचंय. युकॅलिप्टस, टेरिटोकार्निस, मेलिना, हार्बोरिया, दालबज, बर्जिया, लॅटिफोलिया, डेड्रोकॅलेमस, स्ट्रिक्टस. निलगिरीचा वृक्ष आहे, त्याचं शास्त्रीय नाव तुम्हाला विचारले. बघ, शास्त्रीय नावांवर प्रश्न आहे. निलगिरी तुम्ही बघितलं असणारे झाड, युकॅलिप्टस टेरिटोकार्निस, युकॅलिप्टस टेरिटोकार्निस निलगिरीचा वृक्ष, त्याचं शास्त्रीय नाव. जीवनशेती, ज्यामध्ये अन्नधान्य पीक, चारा पीक, वनवृक्ष यांची एकत्रित लागवड आहे, म्हणजे अन्नधान्य आहे, चाराही आहे, वनही आहे. कोणती संज्ञा? मला वाटतं रिपीट आहे हा प्रश्न, याच्या आधी सुद्धा आला. कृषी वन पद्धती, वन कुरण, उद्यान कुरण, कृषी वन कुरण पद्धती, ऍग्री सिल्विपाश्चर आपण त्याला म्हणतो आहे, महत्वाचं आहे. तिन्हींचं एकत्रीकरण या ठिकाणी आहे. विक्री करणारा दलाल, खरेदी करणारा व्यापारी, मालाचे भाव ठरवण्यासाठी अनियंत्रित बाजारपेठेमध्ये एकमेकांच्या हातात हात घेऊन, त्यावर रुमाल ठेवून, बोटाने खुणा करून भाव ठरवतात. या पद्धतीला आम्ही काय म्हणतो, एक जुनी पद्धत आपण याला म्हणूया. पूर्वापार चालत आलेली ही पद्धत आहे. हाताचे खुणा केल्या जात आहेत, रुमाल ठेवला जातोय, बोटाचे खुणा, त्यावरून मालाचा भाव ठरवला जातोय. लिलाव, हप्ता, वाटाघाटी, बोली, काय म्हणतो? भारी विचारलाय, प्रश्न आहे, महत्वाचा आहे. त्याला हप्ता पद्धत असं म्हटलं जातं. हे रुमाल आलं, हावभाव आले, हप्ता पद्धत. वाढीव उत्पन्न, एम आर बरोबर वाढीव खर्च, या तत्वाचा वापर शेती व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचा निर्णय घेताना करतात? उत्पन्न वाढवायचं, खर्च वाढणारे, जास्त फायदेशीर ठरतील अशा पिकांचे संयुक्तीकरण करतात, दोन निविष्ठांचं फायदेशीर असं संयुक्तीकरण करतात. एखाद्या पिकासाठी निविष्ठांची जास्तीत जास्त फायदेशीर मात्रा ठरवण्यासाठी, दोन उपक्रम किती प्रमाणात द्यावेत हे ठरविण्यासाठी वाढीव उत्पन्न बरोबर वाढीव खर्च. 30 नंबरचा प्रश्न आहे. एखाद्या पिकासाठी निविष्ठांची जास्तीत जास्त फायदेशीर मात्रा ठरवायची आहे, त्यासाठी आम्ही या तत्वाचा वापर करतो. निविष्ठांची जास्तीत जास्त फायदेशीर मात्रा ठरवायची, वाढीव उत्पन्न बरोबर वाढीव खर्च. ज्वारी पिकात दिसून येणारी पोगा मरणे, ही विकृती कोणत्या कीटकामुळे होते? डेड हर्ट, ज्वारी पीक आहे, त्याच्यात दिसून येणारी ही पोगा मरणे ही विकृती आहे. मावा, भुंगे, तुडतुडे, खोडेकिडा. 34 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय, कोणता कीटक आहे? ज्वारीमध्ये खोडकिडा आहे, पोगा मरणे, डेड हर्ट. उताराला आडवे, सर्वसाधारणपणे समपातळी रेषेवर मातीचे बांध घातले जातात, त्यांना कोणते नाव आहे? समपातळी रेषेवरील मातीचे बांध, याला असलेलं नाव मजगी. त्याच्यानंतर पुढे समतल बांध, ढाळीचे बांध, यापैकी नाही. 35 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. त्याला आम्ही समतल बांध असं म्हणतो. काय म्हणतो? समतल बांध असं म्हणतोय. कशाला? जरा त्याची व्याख्या नीट लक्षात घ्या. उताराला आडवे असतात, सर्वसाधारणपणे समपातळी रेषेवर असतात मातीचे बांध, त्याला आम्ही समतल बांध असं म्हणतोय. तुम्हाला ग्रामशोक भरती, कृषी शोक भरती, झडपी भरती याच्या टेस्ट पाहिजे असतील, नोट्स पाहिजे असतील, तर तुम्हाला हा फोनपे, गुगल पे, पेटीएम नंबर आहे 86 98 34 33 12, त्यावर 299 रुपये पेमेंट करून पाठवायचंय. त्यामध्ये इंग्लिश, मराठी, जीके, करंट अफेअर्स आणि इतर सगळ्या नोट्स आणि त्याच्या टेस्ट सिरीज भेटतील. अभ्यासक टॅप आहे, इथे जाऊनही तुम्ही घेऊ शकतात. सध्या तुम्हाला नवरात्री ऑफर चालू आहे. नवरात्री महोत्सवामध्ये तुम्हाला नक्कीच माफक शुल्कात हे सगळं मटेरियल या ठिकाणी घेता येणार आहे. अभ्यासक टॅप आहे, नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डेमो बघू शकता. दाब कलम, गुटी कलम, पिशवी कलम आणि यस माफी असावी, एक महत्वाची घोषणा या ठिकाणी बाकी आहे. ती म्हणजे नवरात्र ऑफर जे आहे, पुढचे काही दिवस नवरात्र असेपर्यंत तुम्हाला 199 रुपयामध्ये हे सगळं भेटणार आहे. व्हॉट्सअपला, ॲपवर सुद्धा आपण कमी केली आहे फीस. 199 रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट आणि PDF सगळ्या भेटणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी
या डेमो बघा, तुम्हाला गरज वाटत असेल तर, तुमचा विश्वास असेल तर चलो पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवून द्या या नंबरला, तुम्हाला सगळं मटेरियल भेटून जाणार आहे. दाब कलम, गुटी कलम, पिशवी कलम या तिन्ही पद्धती कोणत्या का फळाच्या अभिवृद्धीशी निगडीत आहेत? दाब कलम, गुटी कलम, पिशवी कलम, केळी, आंबा, पपई, पेरू, चुकला नाही पाहिजे. कशाची अभिवृद्धी? पेरू. दाब कलम, गुटी कलम, पिशवी कलम, पेरू. संत्री, मोसंबी या फळाच्या फळझाडाच्या लागवडीचे अंतर कोणते? बघा, संत्री, मोसंबी, फळझाडांच्या लागवडीचे अंतर तुम्हाला विचारले, 3x3, 4x4, 6x6, 7x7. संत्री, मोसंबी, फळझाडांच्या लागवडीचे अंतर किती? 6x6. संत्री, मोसंबी या फळझाडांच्या लागवडीचे अंतर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. डाळिंबाची गणेश आणि गुलेशिया हे वाहन आहे. त्या वाहनाच्या संकराच्या दुसऱ्या पिढीतून निवड पद्धतीने निर्माण केली जात कोणती? बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. डाळिंबाची गणेश आणि गुलेशिया हे वाहन आहे. त्याच्या संकरातून तयार झाली जात. बघा, डाळिंबाची नवीन जात G1 3 7 मस्कत ज्योती मृदा. डाळिंबाच्या जातीबद्दल आपण बोलतोय आणि ती मृदुला नावाची जात आहे. खुंटाच्या खाचेमध्ये रूट स्टॉक म्हणतोय आपण त्याला. चांगल्या झाडाची फांदी खोचून बसविणे या प्रक्रियेला आम्ही काय म्हणतोय? खुंटाच्या खाचेमध्ये आपण चांगल्या झाडाची फांदी बसवतो आणि मग त्याच्यापासून ती वाढवतो. 39 नंबरचा प्रश्न आहे. छाट कलम, डोळा भरणे, गुटी कलम, कलम करणे म्हणतो आपण. सरळ सरळ साधा आहे. वैशाली हा झुपक्यांनी फळे येणाऱ्या वांग्याचा वाण कोणत्या दोन वाणाचे संकर? वैशाली वांगा तुम्ही खाल्लंय का? आमच्या गावाकडे मी ते ऐकलेलं होतं. वैशाली झुपक्यांनी फळं येतात, जास्त उत्पादन होतंय थोडक्यात. रुचिरा, पुणी सिलेक्शन, मांजरीगोटा, आरका, कुसुमाकर, वैशाली, मांजरीगोटा, जांभळी, रुचिरा. 40 नंबरचा प्रश्न आहे. वैशाली आहे झुपक्यांनी फळं येणारा वांग्याचं वाण आहे. मांजरीगोटा आणि आरका, कुसुमाकर, वैशाली वांग्याचं वाण तयार होतं. वेतन, भाडे, व्याज, नफा हे ठरवण्याच्या पद्धतीचा अभ्यास कोणत्या विभागात केला जातो? वेतन, भाडे, व्याज आणि नफा. उपभोग, उत्पादन, कन्झम्पशन म्हणतोय उपभोगाला, उत्पादनाला प्रोडक्शन म्हणतोय, आम्ही वितरणाला डिस्ट्रीब्युशन म्हणतोय, विनिमयाला एक्सचेंज म्हणतोय. सगळ्यांचा अभ्यास कशात केला जातोय? वितरणात केला जातोय. वेतन, भाडे, व्याज, नफा, डिस्ट्रीब्युशन. प्रश्न लय भारी आहे. म्हणजे तुम्ही या प्रश्नांचा अभ्यास करून जर तुम्ही तांत्रिकचं बेसिक वाचलं किंवा आपले बेसिकचे लेक्चर बघितले तर तुम्हाला कळत जाईल की मला करायचं काय, नेमकं हे विचारतात काय. मोसंबीवरील डिंक्या हा रोग कशामुळे होतोय? विषाणू, जीवाणू, बुरशी यापैकी नाही आणि याच्या बाहेर प्रश्न नाही जाणार आहे तुम्हाला. म्हणजे बेसिक याच्या तुम्हाला इथे मी सांगितलं मोसंबीवरील डिंक्या रोग. तुम्हाला रोग जे विविध फळं पिकांवरचे ते रोग करून जायचे. असं नाही की मोसंबीवरचाच येईल, उद्या संत्रीवरचा येईल, दुसऱ्या बोरीवरचा येईल, कशावरचा तरी येईल. 42 नंबरचा प्रश्न आहे. बुरशीमुळे हा होतो आहे काय बाळ? की अनुसंधान परिषद ICAR ची स्थापना कधी झाली? महत्वाचं आहे. 1929, 1934, 1937, 1947, 1947. मित्रांनो, 1929 ला ही स्थापना झाली आहे या संस्थेची. ICAR महत्वाची संस्था आहे. कोणत्या गटातली सर्व मासे? सागरी मासे, सागरिया, सुरमई, बोंबील, रावा, सांबळ्या, पापलेट, रावा, सुरमई, हलवा, पापलेट, सुरमई, बोंबील, चालट, वागळी, पापलेट, सुरमई, मासळ्या. 44 नंबरचा प्रश्न आहे. सगळे सागरी. बघा, याच्यात पापलेट तर आम्हाला माहिती आहे, सुरमई माहिती आहे, दोन तर सागरीचे बस विषय क्लोज. पापलेट आणि सुरमई पण मग एवढ्यांनी जमणार नाही ना. रावस याच्यामध्ये आणि सागरी, हलवा, हलवा आणि रावस सुद्धा याच्यामध्ये येत आहे. ओके, हलवा आणि रावस हे चार मासेची सागरी मासे आहेत. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आहे. दुधाच्या दराविषयी टू ऍक्सिस पद्धत कशावर आधारित आहे? SNF आणि टील्स, फॅट्स आणि SNF फॅट्स, फॅट्स आणि प्रथिन, फॅट्स आणि लॅक्टोज. टू ऍक्सिस पद्धतीबद्दल आपण बोलतोय. 45 नंबरचा प्रश्न आहे. फॅट्स आणि SNF फॅट्स याच्यावर हे आधारित आहे. मासळी पूड ही सहसा कोंबड्याच्या खाद्यात वापरली जाते. मासळी पूड कोंबडीचं खाद्य. मासळी पूड ही प्राणीजन्य प्रथिनांनी समृद्ध असते. काय बरोबर आहे? मासळी पुडीबद्दलचा प्रश्न आहे. मासळी पुडी कोंबड्याच्या खाद्यात वापरली जाते, अगदी बरोबर आहे, आणि ती प्रथिनांनी समृद्ध आहे. मासळी दोन्ही बरोबर आहे, दोन याचं कारण आहे, अगदी बरोबर आहे. प्रश्न काय येतोय? DCR तुम्हाला हेच दाखवणारे प्रश्न. तुम्ही TCS ने घेऊ द्या पेपर, IBPS ने घेऊ द्या, तांत्रिकला काही फरक पडत नाही. भात शेती संवर्धित केल्या जाणाऱ्या माशांची नावं खाली दिली आहे. बघा, भात शेतीमध्ये जी मासे वापरले जातात
कार्प, सायप्रिन, सुरमई, मागूर, एक अपवाद आहे. अपवाद कोणते? तुम्हाला आत्ता वरती आपण बघितलं ना भाऊ, हे सुरमई कुठे आहे? हे तिकडे समुद्रात आहे. भात शेतीत कार्प आहे, सायप्रिनस आहे, मागूर आहे. म्हणजे काही वेळेस ना आम्ही याचा अभ्यास केला नसेल तरी आम्हाला ऑप्शन म्हणजे काटागडीचा विषय जो आहे ना तो जमला पाहिजे. कोणत्या पर्यायामध्ये गायींचा त्यांच्या वितातील सरासरी दूध उत्पादनानुसार चढता क्रम? दूध उत्पादन कमीकडून जास्तकडे. ओके. लाल सिंधी, देवणी, होलस्टीन, फ्रिजियन, जर्सी वगैरे वेगवेगळ्या जाती दिल्या तुम्हाला. मित्रांनो, या रेंजमध्ये बघितलं ना सगळ्यात जास्त दूध देणारी गाय जर बघितली इथे तर तुम्हाला होलस्टीन फ्रिजियन लक्षात ठेवायची. त्याच्यापेक्षा थोडी कमी जर्सी आहे, नंतर लाल सिंधी, देवणी. देवणी, लाल सिंधी, जर्सी आणि होलस्टीन फ्रिजियन तर एक टॉपची लक्षात ठेवा. त्याच्या थोडीशी सेकंड लास्ट सेमी फायनल वाली ती आपली जर्सी लक्षात ठेवा. जर्सी आपल्याकडे भरपूर वाढलेली आहे आता. हा माहित तुम्हाला. पाणलोप क्षेत्र व्यवस्थापन हे मातीचे बांध, खस गवताचे बांध, सुबावळीचे बांध यांचा उत्कृष्टतेनुसार उतरत क्रम लावा. सगळ्यात बेस्ट बांध कोणता? तुमच्या समोर ऑप्शन आहे. सर्वात बेस्ट खस गवताचा बांध, त्याच्यानंतर सुबावळीचा बांध आणि मातीचा म्हणजे त्याच्यानंतर नंबर आहे. मातीपेक्षा सुबावळ आणि त्याच्यापेक्षा खस गवत उत्कृष्ट. बहुमजली पीक पद्धत कशाला म्हणतो? मल्टी स्टोरेड. बहुमजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर फळ चढव. शेतीत निरनिळ्या उंचीची पीक, निरनिळा पसरा आणि उंची असणारी पीक, फक्त उंच वाढणारी. बहुमजली नावात बहुमजली आहे. बहुमजली म्हणजे निरनिराळा पसरा आणि उंची असणारी पिकं एकत्रित लावायची आहे. सारख्या उंचीची नाही. एक तुम्ही तूर लावली ना उंच, मूग कमी उंचीचं लावलं म्हणजे एक उंच एक कमी उंच. बहुमजली बघा म्हणजे कशासाठी आहे? तुमचे जे सूर्यकिरण आहेत ते व्यवस्थित त्या ठिकाणी आले पाहिजेत. शून्य मशागत, झिरो टिलेज ही संकल्पना 1950 मध्ये कुरण जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रथमच राबवली कोणत्या देशाने? शून्य मशागत. 51 नंबरचा प्रश्न आहे. जपान, इंग्लंड, भारत, उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेमध्ये शून्य मशागत पद्धत राबवली गेली. उत्तर अमेरिका नावाचा तो देश आहे. एका विशिष्ट वेळी विशिष्ट काळामध्ये ग्राहक निरनिराळ्या किमतींना एखादी वस्तू किती प्रमाणात घेऊ शकेल यांच्या अनुसूचीला आम्ही काय म्हणतो? विशिष्ट वेळ आहे, विशिष्ट काळ आहे, पण किमती वेगवेगळ्या आणि त्या ठिकाणी तो घेऊ शकतो ग्राहक. त्याला आम्ही काय म्हणतोय? क्रयशक्ती, पुरवठ्याची अनुसूची, चक्र, मागणीची अनुसूची. 52 नंबरचा प्रश्न आहे. या वस्तूच्या मागणीची अनुसूची आम्ही म्हणतोय. मित्रांनो, हे तांत्रिकचे प्रश्न आहे ना, म्हणजे ज्याला खरोखर ग्रामशोक बनायचंय, कृषी शोक बनायचंय, त्याला सांगणारे आहेत की बाळा तुला अभ्यास करावा लागेल, चांगला अभ्यास करावा लागेल. चांगला अभ्यास केला तर स्कोर येतो बरं का? मेहनत घेतली तर येतो. मी तुम्हाला ज्या नोट्स दिल्या आहेत त्या सगळ्या वाचा. तांत्रिकच्या नोट्स मी तुम्हाला ग्रामशोकच्या नवीन सिलेबसनुसार दिल्या आहेत. तुमच्या विजयी भव व्याजमध्ये ते आहेत. किंवा तुम्ही जे आता 199 रुपयाचं हे करणार आहे व्हॉट्सअपला, त्याच्यातही तुम्हाला ते भेटणार आहे. मॅक्झिमम दिले आहे मी. मी म्हणत नाही मी 100% परफेक्ट. मी दिलं तेवढंच वाचा. मी दिलं ते वाचा, आणखी तुम्हाला जे तुमच्याकडे आहे ते वाचा. गंगा सफेद 2. आणि तुम्हाला एक पुस्तक मी दिलंय ना, काय? स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे, 101 प्रश्नपत्रिका संच ग्रामशेव भरतीचा, विठ्ठल नागनाथ राऊत वरसनाचा, लिहून घ्या. तो एकदा घेऊन या. त्यातले मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता सगळे प्रश्न सोडवा. फायदा होईल, फायदा होतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. गंगा सफेद 2, गंगा 5, डेक्कन कशा जाती? 53 नंबरचा प्रश्न आहे. मक्याच्या जाती, मका. मका नैसर्गिक शेतीची संकल्पना फुकुओका या जपानी कृषी शास्त्रज्ञांनी मांडली. या पिकाच्या बाबतीत यशस्वीरित्या अंमलात आणली. बघा, नैसर्गिक शेतीची संकल्पना आहे. कोण मांडतोय? बार्ली, गहू, भात, सूर्यफूल, कोणत्या पिकाच्या बाबतीत नैसर्गिक शेतीची संकल्पना? भाताच्या बाबतीत मांडली. कोणी? फुकुओका. तसे सगळे जपानी नाव आपल्याला सारखेच वाटतात. बिन बियांच्या द्राक्षांना जिब्रिलिक ऍसिडच्या द्रावणात बुडवतात, कारण काय? बिन बियांची द्राक्षे सीडलेस म्हणतो आपण त्याला, कारण गळती कमी होते, मनाची वाढ चांगली होते, उत्पादकता वाढते, रोगांना प्रतिबंध होतोय. का जिब्रिलिक ऍसिड मध्ये का बुडवायचं त्याला? कारण की द्राक्षांची जी मणी आहे ती चांगली वाढतायत, मनाची वाढ चांगली होते. पिकलेल्या पेरू फळावर प्रक्रिया करून तयार केले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कोणते? पेरूवर प्रक्रिया आम्ही करतोय आणि त्याच्यातून एक जबरदस्त उपक्रम हे उत्पादन घेतोय. सरबत, जाम, जेली, लोणचे. जेली हे एक लोकप्रिय उत्पादन
महाराष्ट्रामध्ये कमाल जमीन धारणा कायदा आहे. जिरायत जमीन किती पे होत आहे मॅक्झिमम? जिरायत आणि बागायत दोन गोष्टी आहे. जिरायत म्हणजे कोरडवाहू. येस 57 नंबरचा प्रश्न आहे. 21 हेक्टर 21.85 हेक्टर ठेवू शकतो. मग हेक्टर म्हणजे याचं दुप्पट अडीचपट, जवळपास 50 एकर जमीन तुम्ही जिरायत घेऊ शकतात. मित्रांनो नवरात्र महोत्सव चालू आहे, सर्वांना शुभेच्छा आहे शारदीय नवरात्र महोत्सवाची. आणि यस तुम्ही ज्या पद्धतीने अपेक्षित केलं होतं तशी पुन्हा एकदा ऑफर आणली. जे नवीन मित्र आपल्याकडे जॉईन झाले अभ्यास कट्टा ऍपवर, आपल्या रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला, आणि यस तुम्हाला फायदा होत असेल ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या मित्रांना शेअर करत चाला लिंक्स, व्हिडिओला लाईक करत चाला. आणि नवरात्र महोत्सवामध्ये अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला झेडपीची विजेता भव विजेता बॅच या ठिकाणी आपण देतोय. झेडपीचा टेस्ट देतोय, ग्रामसेवकची विजयी भव बॅच देतोय, आरोग्य भरतीची विजयश्री बॅच देतोय, आणि इतरही विविध परीक्षा दारूबंदी पोलीस नगर परिषद त्याच्या फास्ट ट्रॅक बॅचेस तुम्हाला देतो आहे. तर अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे नाव आहे, प्ले स्टोअरला जा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या बॅचेसच्या लिंक भेटतील, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. डेमो आधी बघता येईल, फ्री मधले डेमो बघा. रेकॉर्डेड प्लस लाईव्ह सेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. रेकॉर्डेड सुद्धा मॅक्झिमम लेक्चर घेतोय आपण, मॅक्झिमम लाईव्ह सेशन घेतोय, टेस्ट देतोय, नोट्स देतोय, सगळं काही देतोय. 1997 आहे, अमेरिकेतील मॉन्सॅन्टो या बियाणं कंपनीने शोधून काढलेलं टर्मिनेटर जीन. ही संकल्पना कोणती? टर्मिनेटर जीनची संकल्पना तुम्हाला विचारली. म्हणजे जनुक मालिकेतला हा शेवटचा जनुक, जनुक कीड प्रतिबंधक, उगवण शक्ती फक्त एका पिढीपुरती मर्यादित, संकरित वाण निर्मितीसाठी याचा वापर आहे. टर्मिनेटर जीनची संकल्पना कोणती? 58 नंबरचा प्रश्न आहे. या जनुकामुळे बियाण्याची उगवण शक्ती जी आहे फक्त ती एका पिढीपुरतीच मर्यादित राहते. टर्मिनेटर जीन नावाचं जे टर्मिनेट करणे. पंचद्रव्यामुळे कांद्यामध्ये तिखटपणा येतो आहे. अलील प्रॉपिल हे झालंय आपलं, हे नको, हे चुकवायचं नाही. अलील प्रॉपिल डायसल्फेट बघा, तुम्ही एक गोष्ट अनुभवली, कितीजणांना अनुभव आला की किमान 2 वेळा जर मी एखादा प्रश्न वाचला तर माझा तो चुकणार नाही, किमान 2 वेळा. त्याला रिव्हिजनची ताकद म्हणतात. म्हणजे हे काही फुकटात आणि टोले मारून कोणी तशाने पोट भरत नसतात, तशाने पोस्ट निघत नसते. रिव्हिजन एक रिव्हिजन हे कसं आता बघा, तुम्ही ज्यांनी याच्या आधीचे माझे डेली लेक्चर बघितले, हा प्रश्न आता 2 वेळा आला, फक्त 2 वेळा 3 वेळा आला, विषयच क्लोज न चुकूच शिकत नाही तुमचा. तुमच्याकडे जो पहिल्यांदा या ठिकाणी नवीन प्रश्न आहे, तो जर दुसऱ्यांदा एखादा ठिकाण तुम्ही वाचलं त्याचं कुठेतरी तुमचा तो फिटच झाला, तो त्याला लय डोकं लागत नाही, त्याला स्वामी विवेकानंदाची गरज नाही, त्याला डॉक्टर आंबेडकर बनण्याची गरज नाही, तुम्हाला मेहनत घेण्याची गरज आहे. तारा हे पीक कोणत्या उपयोगासाठी घेतली जाते? वाख निर्मिती, तेल काढणे, जनावरांचा खुराक, हिरवळीचं खत. 60 नंबरचा प्रश्न आहे. हिरवळीच्या खतासाठीचे तारा सनहेम. दुधाचे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या परदेशी जातीच्या शेळीला मिल्क क्वीन म्हटले जाते. आता मिल्क क्वीन आम्हाला माहिती, मिल्क क्वीन आम्हाला माहिती, इथे इथे चुकवण्याचा विषय नाहीये. आपण नवीन पुढच्या जिल्ह्याचा पेपर सुरू केला 61 पासून. यवतमाळचा पेपर या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या वर्षी आलेले पेपर्स आपण या ठिकाणी घेतोय, मुद्दाम घेतोय जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. आता हाही तुमचा पाठ झाला. सानेन आहे मिल्क क्वीन. रिडर पेस्ट, फूट अँड माउथ डिसीज, रेबीज. आता हा प्रश्न बघा रिपीट, या मागच्या पेपरमध्ये आला, या पेपरमध्ये आला, चुकणार का तुमचं? आता एकदा रिपीट करा तुम्ही माझं लेक्चर, बस रिपीट केलं तुमचं उत्तर बरोबर आलं. बॅक्टेरिया आहे रेबीज. कलमशाली, ब्लँकेट्स बनवायचे आहे त्यासाठीचं पश्मिना लोकर. कोणत्या प्राण्यापासून मिळतंय पश्मिना लोकर? मेंढी, शेळी, दोन्ही यापैकी नाही. पश्मिना लेकर म्हणलं, लोकर म्हटलं का, बस शेळी एक शेळी. राणीखेत, गंबोरा, मॅरेक्स, कोणत्या प्राण्याचे रोग? आता आपण बघितलं, मी तुम्हाला तांत्रिकचे लेक्चर घेतले बघा, त्याच्यातही शिकवलो मी तुम्हाला. हे मॅरेक्स म्हटलं, राणीखेत म्हटलं, गंबोरा म्हटलं की कोंबडी एक कोंबडी. सागाची लागवड आहे, कोणत्या पद्धतीने केली जाते? बी लावून, फांदी रोवून, स्टंप, छाट कलम, साग. साग स्टंप पद्धतीने लागवड केली जाते. सोयाबीनचा चारा अतिरिक्त वापर टाळणं हितावं असतं, कारण त्याच्यामध्ये ना एक असा घटक आहे की जो घातक आहे. बघा ते बकऱ्यांना वगैरे सोयाबीनचा जास्त पाला चारा खाऊन घातला जातो, तो लय असतो गावाकडे, पण नाही चालत. मायमोसिन काय त्याच्यात? मायमोसिन जो घटक घातक आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी दिलेलं कर्जाचं वर्गीकरण कोणत्या वर्गात? शेतकऱ्याला शेतीसाठी दिलेलं जे कर्ज आहे कशात येतं? दीर्घ, मध्यम, अल्प, तारण कर्ज. शेतकऱ्याचं कर्ज अल्प मुदत कर्जामध्ये येतं. शेतकऱ्याचं कर्ज झडप सिंचन विहीर योजना आहे, विहिरीसाठी अनुदान. आता हे आता लेटेस्टमध्ये तुम्हाला बघावं लागेल, इथे जेव्हा 2.5 लाख होतं
विहिरीसाठी मिळणार अनुदान मला वाटतं 2,50,000 वर जास्त वाढवण्याची म्हणजे अजून तरी वाढवली नसणार ती. स्वच्छ भारत मिशन हे 100% स्वच्छतेची उद्दिष्ट पूर्ती कधीपर्यंत करायची हा प्रश्न जुना आहे. सध्याचे नवीन टार्गेट्स आलेले आहेत ते आपण करंट अफेअर्स मध्ये बघतोय. 2 ऑक्टोबर ही तारीख लक्षात राहू दे पण आता 2019 हा जुना झालाय आधीचा प्रश्न. कापूस एकाधिकार योजना आहे मूळ संकल्पना हा हे नाही बदलत आणि हा ही योजना माहीतच पाहिजे. तुम्ही जर कृषी सेवकाचा पेपर द्यायला जाताय तुम्ही ग्राम सेवक देताय तुम्ही झडपी भरतीला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. वसंतराव नाईक यांनी या ठिकाणी ही संकल्पना आणली होती. 70 नंबरचा प्रश्न कोणत्या रोगाचं गव्हाचे पीक विशेषत्वाने बळी पडते. गहू गव्हावर पडणारा रोग स्मट खैरा ठिपक्या तांबेरा कोणाला माहित नाही हा कोणाला माहित नाही तांबेरा रोग कालीपत्ती क्रिकेट बॉल छत्री आता क्रिकेट बॉल मी तुम्हाला वारंवार सांगितलं हाही रिपीट झालाय. तुम्हाला कदाचित कालीपत्ती माहित नसेल तुम्हाला छत्री माहित नसेल पण क्रिकेट बॉल मी तुम्हाला सांगितलं असं बॉल आपण फेकतोय मग फेकतोय असा स्पिन करतोय हातात घेताना बॉल सारखा दिसला पाहिजे ना. बघा काय कोणत्या फळाची जाती 72 नंबरचा प्रश्न आहे. चिकूच्या जाती आहे चिकू चिकूच तुम्हाला छत्री नावाची नवीन जात कळाली कालीपत्ती कळाली क्रिकेट बॉल आधीच माहित आहे. ज्यांनी याची आधीचे लेक्चर बघितले ज्यांनी नाही बघितले त्यांनी काय करा अभ्यास कट्टा. ज्यांना फक्त तांत्रिक पाहिजे का त्यांनी फक्त तांत्रिक जाऊन घ्या. फक्त 499 मध्ये सध्या तरी नवरात्रीचा नंतर वाढली फीस सध्या एकदम माफक शुल्क तुम्हाला सगळं परफेक्ट तांत्रिक एक तांत्रिक तुम्हाला 80 मार्क्स पक्के करायचे भाऊ एवढ्या माफक शुल्कात तुमची कोणी करणार नाही. नोट्सही देतोय टेस्टही देतोय आणि त्याच्यावरचे लेक्चरही देतोय सगळं आणि मागील प्रश्न सुद्धा देतोय त्याच्यात अनालिसिस करू. एवढं सगळं 56 फाडके कार्यक्रम. आता एकाधिकार योजना सुरू कधी झाली कोणी कोणामुळे सुरू झाली ते पाहिलं आपण 1976 ची. बघा एका योजनेवर 2 प्रश्न एकाच पेपरमध्ये सर्वांसाठी पाणी टंचाईयुक्त महाराष्ट्र कोणी सुरू केलं होतं त्या अभियानाला काय म्हटलं गेलं होतं आणि ते गाजलंय ते चुकण्याचं विशेष नव्हतं कोणाचं जलयुक्त शिवार अभियान मग मुख्यमंत्री देवाचे कोण म्हणजे कोणाच्या काळात ते मुख्यत्वे राबवलं गेलं. आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी टिंबडिंब ही अहरित वनस्पती जी परजीवी आहे. आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी अमरवेल मार्शेलिया घटबर्णी त्याच्यानंतर स्पायरोगायरा अहरित वनस्पती परजीवी अहरित वनस्पती 75 नंबरचा प्रश्न आहे. आंब्याच्या झाडावर वाढते म्हणजे अमरवेल पिका आणि त्यावर पडणारे रोग ऊस रेड रूट तांदूळ बंटी रोग बटाटा खार रोग तंबाखू क्रॅकर चुकलंय काय 76 नंबरचा प्रश्न आहे. ऊसावर रेड रूट पडतोय बरोबर तांदूळावर बंटी रोग बंट रोग पडतोय अगदी बटाट्यावर खार रोग पडतोय तंबाखू क्रॅकर चुकला. क्रॅक करता आलं पाहिजे टार्गेट फोकस असलं पाहिजे. झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता 77 नंबरचा प्रश्न आहे. झाडामध्ये कशामुळे सल्फर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम रोगप्रतिकारक शक्ती पोटॅशियममुळे तयार होत आहे. जीवनसत्व क विपुल कशामध्ये आहे पाट तोंडपाट आवळा. आंब्याची जात कोणती नाही बघा हरिसाल कावजी पटेल आमीन रुस मलगोबा आंबा एके आंबा कावजी पटेल आहे आमीन रुस आहे मलगोबा आहे हरिसाल नाही आहे. फळझाडांच्या लागवडीची सोपी आणि अधिक प्रमाणात वापरली जाणारी पद्धत फळझाड लागवड चौरस षटकोन कंटूर क्विन्स. फळझाड कसे लावायचे चौरस लावतो आम्ही बस चार समान अंतरे. जिऱ्यामध्ये पाचक द्रव्य काय हो कॅप्सॅनिन युगे नॉल थायमॉल सिनेमिक अल्टे हा जिरा आता नाही विसरायचा याच्यानंतर जिरा पाचक द्रव्य थायमॉल जिरा आणि थायमॉल देशातील अन्नधान्य पीक आहे सर्वाधिक देश आहे भारत आहे फक्त तांदूळ विषय क्लोज. सर्वाधिक मीठ कोणत्या राज्यात भारतात मिठाचं राज्य मिठाचं राज्य गुजरात. सर्वाधिक किनारपट्टी गुजरात. कोंबड्याची विष्ठा त्याच्यापासून तयार केलं खत कोणत्या खतात येईल ते 84 नंबरचा प्रश्न आहे. काय सेंद्रिय रासायनिक हिरवळीचं मिश्रण कोंबडीचं खत आहे कोंबड्याचं खत आहे कशात येणार सेंद्रिय खत. शेण खताचा एक महत्वाचा गुणधर्म काय शेण खतामुळे काय होतंय क्षार जमीन सुधारते आम्लयुक्त होत आहेत सगळं काही मिळतंय समतोल पोषक द्रव्य आम्लता कमी होते 85 आहे. शेण खत कशासाठी वापरतो आम्ही समतोल पोषक द्रव्य जमिनीचा पोत सगळ्याचे शेण खतात. निकोटीन हे कीटकनाशक कोणत्या वनस्पतीपासून मिळवले जाते बघा निकोटीन कशापासून मिळवले जाते निकोटीन कशापासून मिळवले जाते कडुलिंब तंबाखू लसूण मिरची 86 नंबरचा प्रश्न आहे. निकोटीन जे आहे तंबाखू पासून मिळवले जाते. मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी या परोपजीवी कीटकाचा वापर केला जातो. मावा आणि तुडतुड्याचं कंट्रोल आहे कोणत्या कीटकाचा वापर आम्ही करतोय 87 नंबरचा प्रश्न आहे. क्रायसोपरला कारणे
मावा आणि तुडतुडे क्राइसो परला कारणे परोपजीवी आहे. वनस्पतीजन्य कीटकनाशक कोणतं? बीएचसी एंड्रीन निकोटीन गंधक वनस्पतीजन्य म्हटलंय. वनस्पतीपासून तयार करतोय आपण ते. निकोटीन म्हणतो आपण त्याला, निकोटीन कीटकनाशक आहे. रोग प्रतिकारक जातीच्या बियाण्यांचा वापर करणे या कीड नियंत्रण उपायास आम्ही काय म्हणतोय? रोग प्रतिकारक जातींच्या बियाण्यांचाच आम्ही वापर करतोय. त्याला स्वयं नियंत्रण जैविक जननिक नाही सर, बियाण्यांचाच वापर आहे रोग प्रतिबंधासाठी. त्याला आम्ही जननिक नियंत्रण म्हणतोय. भूल द्यायची काय वापरणार? भूल द्यायची काय वापरणार? पाठ पाहिजे. ऑक्सिजन अँड नायट्रस ऑक्साईड, ऑक्सिजन अँड नायट्रस ऑक्साईड. ग्रामपंचायत आहे, कार्यकारी शक्ती कोणाकडे? कार्यकारी हा एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे? ग्रामसेवक सरपंच तलाठी म्हणजे ओरिजिनल बॉस, ओरिजिनल बॉस सरपंच आहे. कांदा कापताना वायू बाहेर पडतोय, डोळ्याला पाणी येते, माहिती सगळ्यांना माहिती. ज्यांना माहित नाही मला सांगा, याचं उत्तर तुम्ही शोधायचं. चला याचं उत्तर मी नाही देत तुम्हाला, मी तुमचा अपमान नाही करत. अपमान म्हणजे तुम्ही मला लागत कसं? म्हणजे एका वेळेस हे माहित नसलं तर चालतं कांद्याचं, पण हे बेकिंग सोडा तर माहितच पाहिजे हो. या दोघांचे उत्तर खरं मी देणं म्हणजे चुकीचं आहे, कारण तुम्ही तेवढे हुशार आहात. ओके, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो याचं तुम्ही सांगा. बेकिंग सोड्याचं मी सांगतो काही विस. मी तुम्हाला ब मध्ये ना ब लक्षात ठेवायचं सांगितलं. ब ब म्हणजे ब म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट. बाय लक्षात ठेवा, बेकिंग मध्ये बाय आलाच पाहिजे, बेकिंग मध्ये बाय आलाच पाहिजे. सल्फर डायऑक्साइड हा वायू कोणता आहे? कशा रंगाचा आहे? सल्फर डायऑक्साइड रंगही नाही, रंग रंगच नाही, रंग माझा वेगळा नाही, रंगच नाही त्याचा. सिमेंट कॉन्क्रीट मध्ये सिमेंट वाळू मेटल सर्वात जास्त कशाचा भाग असतो? सिमेंट कॉन्क्रीट आपण म्हणतो सगळ्यात जास्त असतो वाळू, काय असतो? सर्वात जास्त वाळू. सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य हे कोणाला माहित नाही, हे सिक्कीम कोणाला माहित नाही. संकरित कापसाची जनक हायब्रिड कापूस आणलाय कोणी? आणला सी टी पटेल, सी डी पटेल, पी सी पटेल, हार्दिक पटेल, हार्दिक पांड्या नका म्हणू, ती वेगळी. आपले ते पांड्या साहेब वेगळे, हे सी टी पटेल आहेत, हायब्रिड कापूस आहे. तुतीचा पाला रेशीम किड्याच्या कोणत्या अवस्थेमध्ये खायला देतात? रेशीम किड्याला तुतीचा पाला आहे पतंग आळी कोष प्रोड, आणि मग ते पुढे आपल्याला माहित त्याच्यापासून रेशीम बनतंय. 98 नंबरचा प्रश्न आहे. आळी अवस्था तिथे तू खायला देत आहेत. सुकवलेल्या कोळंबीला आम्ही काय म्हणतोय? कोळंबी खाल्ली कोणी? कोळंबी त्याला आम्ही प्रॉन्ज म्हणतोय, भारी आहे, मजा येते खायला. त्याला आम्ही सोडे म्हणतोय, सुकवलेले असेल सोडे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आहे, जिल्हा स्तरावर प्रथम येणारी ग्रामपंचायत. बक्षीस किती आता सध्याचं याचं जरा बघून घ्या. सध्याचं याचं बक्षीस काय ठेवलंय? 5 लाख रुपये हे त्यावेळेस होतं. अभ्यासकट्टा ऍप आहे, नवरात्र महोत्सव ऑफर चालू आहे. विजेता ब्याज, विजेसे ब्याज, झेडपी भरती, आरोग्य भरती, कृषी सेवा, कृषी तांत्रिक, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक, सगळ्या परीक्षा आणि ऍप मात्र एकच अभ्यासकट्टा, महाराष्ट्रामधलं टॉपचं ऍप्लिकेशन. तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की लाईक करत चला, कारण तुमच्या लाईकचा आम्हाला फायदा होतो. मॅक्झिमम मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवले जातात. थांबतो या ठिकाणी, धन्यवाद.